ते बघा असे ना आतमध्ये राहतात आणि यांका नाव हे बघा असं बाहेर येऊ होत नाही. बघा साईज बघा किती किती एंगे पण बघा एक एक कसले. नमस्कार मंडळी, तळे कोकणातल्या मराठी यूट्यूब चॅनल एका नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, मागच्या वेळेस तुम्ही बघलात आपण तेलाचं ना ट्रॅप बनवलेलो कॅनचो, तो लावून आपण कुर्ले पकडलेले. तर आजच्या वेळेत ना आपल्याक सिमेंट पाईप असतात ना, म्हणजे पी व्ही सी पाईप सारखेच, फक्त हे सिमेंटचे पाईप आहेत. तर या सिमेंट पाईपचं ट्रॅप बनवून आज आपल्या कुर्ले पकडूचे आहेत. तर प्लॅस्टिकचे कॅन आणि सिमेंट पाईप म्हणजे ते पी व्ही सी पाईप आणा, तोच आपण पाण्यात लावला ना की तो कसं म्हणजे थोडा वर येऊची शक्यता असतं, पण हे सिमेंटचे पाईप असल्यामुळे ना याचा थोडा वेट जास्त आहे, त्यामुळे हे काय पाण्याचे वर येणार नाही, त्यामुळे आपल्याला तो जास्त उपयोग होत. आणि सध्या कुर्ल्यांका ना म्हणजे असा दगडाच्या खाचीत ना रोग म्हणजे जास्त आवडतं, आणि ह्याच्यात पण ना म्हणजे सेम त्यांना फिलिंग ना तशीच दगडात रवलेल्यासारखी आहेत, कारण ह्याच्यात ना काळोख जास्त होता. तर त्यामुळे ना आपल्या ह्याचो जास्त उपयोग होणार आहे, कुर्ल्यांची साईज पण चांगली भेटायची शक्यता. तर बघूया, पहिल्यांदाच आम्ही ट्राय करून बघतात, आणि तुमका पण आपल्या आजच्या व्हिडिओत पहिल्यांदाच बुक भेटतात, कारण याच्या आधी एकान पण बनवले नाही, फक्त पी व्ही सी पाईपचे ट्रॅप बनवलेले आहेत आणि तेलाच्या कॅनचे ट्रॅप किंवा फोईल लावून कुर्ले पकडलेले आहेत. तर आपल्या व्हिडिओत तुमका पहिल्यांदाच सिमेंट पाईप लावून तो ट्रॅप बनवून कुर्ले पकडूचे व्हिडिओ तुमका आपल्या चॅनलवर आज तो बघूक भेटतात. तर व्हिडिओ एकदम भन्नाट होणारा, व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा. व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ लाईक करून, चॅनल कोण नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. चला तर आता जास्त उशीर न करता व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, हे बघा, हे आपले सिमेंटचे पाईप आहेत. तर हे बघा, बघू शकता याचा थोडा वेट पण चांगला, म्हणजे ना पाण्याच्या वर पण येणार नाही. हे बघा असे दिसत असते आतमध्ये, बघा किती काळोख आहे, त्यामुळे ना कुर्ले ना बाहेर येऊ बघणार नाही काळोख बसल्यामुळे. आणि हे ना आपले प्लॅस्टिक बॉटल आहे ना, तर याचो आपण मोज बनवला, म्हणजे इकडनं कुर्ले आतमध्ये जातील आणि नेमका परत रिटर्न येऊ होणार नाही. याची आतमध्ये बघा असे काळोख होणार पाण्यात टाकल्यावर. आणि असे आपल्याकडे चार दोन नाही आहे बघा, एवढे एवढे साईजचे दोन, मी दोन थोडे मोठे आहेत. तर असे आपल्याकडे चार चारवले लावते, आणि सगळ्यांका असे बॉटलचे मोज बनवला. तर कुर्ले ना इकडनं जाताना आतमध्ये जातली, पण रिटर्न तिका येऊ होणार नाही. आणि पाठची साईड पण तुमका दाखवत आहे, ते आपण बॉटल आणा, ती पाठची साईड आणा बॉटलची, ते आपण इकडं लावला म्हणजे स्टॉपवर म्हणू, म्हणजे कुर्ले जर येणार आहे ना ती परत इकडनं बाहेर जाणार नाही त्याच्यासाठी. आणि तिकडनं तिका समोरची साईड आहे ना, तर इकडनं असं तोंड असल्यामुळे ना तिका रिटर्न पण येऊ होणार नाही. तर आतमध्ये लई कुर्ले परत बाहेर येऊची शक्यता नाही आता. तर असे आपल्याकडे हे बघा चार पाईप आहेत, आणि आपण पहिल्यांदाच असे केलं, आणि हे सगळं पूर्ण सिमेंटचे. तर हे ना पाण्याची जी पाईपलाईन असतं ना आपली बारकी, ती जमिनीतनं घालतं ना त्याचे होते. तर हे एकदम मुश्किलीने भेटले आहेत, आणि यांचं म्हणजे मजबूत पण आहे एक नंबर. तर आता सगळ्यात पहिले याच्यात चार पाईप आहेत, तर आता सगळ्यात पहिले पटापट पण याच्यात खाना टाकून घेऊया. तर ह्या बघा, ह्या आपल्याकडे खाना. तर सध्या आता कुर्ल्यांका ना कोंबड्याची आतरीच लय जण वापरतात, तर आपण पण कोंबड्याची आतरीच आहे याच्यात आतमध्ये. तर आता सगळ्यात पहिले ना याच्यात चौगोल्यात ना थोडी थोडी टाकून घेऊया, आणि त्याच्यानंतर हे आपण पाण्यात लावूया. मित्रांनी ना आपण याच्यात ना आतमध्ये घेऊया. नाही बघा, याच्यानं चौगोल्यात ना असं भरून झाले, आणि ह्याची साईज ना चांगली आहे, दोन असणं दोन इंची चांगली असते. याचे चार पाच, चार ते पाच कुर्ले ना आरामात राहते, असली साईज आहे याची, आणि वेट पण चांगला. आता पट्ट्यावर ना लावून घेऊया. मित्रांनो, पहिलं टाइम पण आपल्या इकडे लावतो ना, यासाठी ना जास्त दगड होतो. वेट पण बघा, बघा पडलाच ना तरी वर येणार नाही, दगड बिगड ठेवायची पण गरज नाही. तर मित्रांनो, हे बघा, ह्यो आपलो इकडे ट्रॅप आहे, आणि बघू शकता ह्यो ना वरती पण येत नाही. जर आपला कॅन आपण मागच्या वेळेत लावला होता ना, तसा पाण्यात वर इला होता, त्याच्यामुळे आपल्याला दगड ठेवचे लागले होते. आणि हे बघा, हे पाण्यात ना दिसत पण नाही, म्हणजे कुर्लेंका काय वाढणार पण नाही की असं कोणी ट्रॅप बीप लावलं ना, त्यामुळे कुर्लेला लगेच आतमध्ये जाते. आणि ह्याच्यात ना इकडे सावली पण आहे, त्यामुळे काळोख पण याच्यात चांगलो असतात, त्यामुळे कुर्ले आतमध्ये गेलेली परत रिटर्न येऊ होणार नाही का. तर आता ह्यो लावून झालो, आता आपण खालचे खाली ना तीन ट्रॅप होते, आता तीन लावून घेऊया. ट्रॅप ना तो इकडे लावूया, एक आपण वरती लावला इकडे राहून दे, दुसरे दुसरं लावतात. तर मित्रांनो, हे जे दोन ट्रॅप आहेत ना, ते आपल्या खालच्या रॅटिंग लावते, खालच्या रॅटिंग ना दगड चांगले आहेत, याची साईज पण चांगली आहे ना, तुम्ही चार चार पाच पाच दिल्या चांगली. Thank you.
तर मित्रांनो आपलं तिसरा डॅम आहे ना तो इकडे लावतो हा, आणि इकडे समोर बघू शकतास किती दगड आहेत बघा, असे खालपर्यंत दगडच आहेत, म्हणजे जेवढे पण खालचे कुरले आहेत ना ते आपल्याला भेटते, आणि आपण इकडे कॅन लावलं ना त्याच्यात पण आपल्याला चांगले कुरले मिळालेले. तर आता ह्यो आपलं ह्यो तिसरा ट्रॅप आहे ना तो आता इकडे लावूया. तर मित्रांनो बघा असा फक्त पाणी भरूचा, एका थोडं वेळ लागत, कारण ह्या ना याची साईज जरा चांगली आहे मोठी, आणि हे ना आपल्याला असं लावतो ना आपल्या खालच्या आयटीक तोंड करून लावतो, म्हणजे खालना जे कुरले येणार आहेत ना ते चांगले म्हणजे भेटते, आणि बघा बसलो पण एकदम बरोबर. तर मित्रांनो आपले तीन ट्रॅप लावून झाले, मी आता ह्यो शेवटचा चौथो, आणि ह्यो पण मोठं ट्रॅप म्हणजे दोन बारके होते ते आपण वरती लावला, आणि एक तीन नंबरला होतो म्हणजे तीन नंबर तो होतो ना थोडं मोठो, आता पाचच्या आयटीक लावला, आणि आता ह्यो चौथो हा, आणि आता शेवटचं ट्रॅप, आणि ह्यो बघू शकता ह्यो पण लई मोठा होता, तर ह्यो आपण इकडेच लावूया, आणि कारण खालच्या आयटीक ना दगड जास्त आहेत, त्यामुळे जे एवढे पण खालचे कुरले आहेत ना ते लगेच येते, आणि आतळीचा जो स्मेल आहे ना तो पाण्याबरोबर बघा झोत आहे, पाण्याबरोबर खाली जायत लवकर, आणि कुरले पण ना लगेच येते, आणि याच्यात गेलेले आतमध्ये एकदा कुरले गेले ना रिटर्न येऊ यांका होणार नाही, तर आता पटावट लावून घेऊया. तर मित्रांनो बघा असं ना पुन्हा पाणी भरायचं, ह्याच्यात पण पाणी भरलं ना की याचा वेट अजून वाढतं, आणि आधी पहिला ज्याचा वेट जास्त आहे असं भरलं ना भरलो ते बघा असं पाण्यात लावलं. आता जे बघा इकडे ना समोर बघू शकता हे बघा इकडे सगळे ना दगड दगड सगळे हे वरणा जे म्हणजे स्मेल गेलो ना खाली की सगळे कुरले होत ना खालपर्यंत जो ते सगळे येते, आणि बघा आपलं ट्रॅप इकडे आहे. तर आता हे राहून दे, आता आपण बघूया थोड्या टायमाने म्हणजे 2-2.5 तासाच्या नंतर येऊया, कारण इतकं उशीर जरी पाण्यात आपल्या ठेवू दिला ना कुरली लगेच येणार नाही. तर मित्रांनो आपल्याकडे चार ट्रॅप होते, तर आपले चारवले ट्रॅप लावून झालं, आणि आत्ता वाजले होते 10:30 झाले आहेत, आणि आत्ता आपल्याला बरोबर 2:30 ते 3 यायचा, कारण 3 ना आमच्याकडे दर दिवशी आता सध्या पावसच पडता, लोकांची भातावर नाही कापून झाले, तर 3 पाऊस येणार त्याच्या आधी आपल्या घेऊन हे ट्रॅप बघूच. तर आता पावसावर डिपेंड आहे, जर पाऊस लेट येलो तर आपण पण लेट येणार, तर पावसात लवकर येलो म्हणजे असं मळा बिळा भरला ना तर आपण 2:30 ते 3 येऊया, कारण मधले 2-3 ना कुठल्यांका म्हणजे येते, तर आपण डायरेक्ट त्यांच्या जाग्यावर म्हणजे जिकडे इकडे कुरले असते ना असल्या जाग्यावरच आपण ट्रॅप लावला, त्यामुळे कुरले लवकर भेटू ते चान्स. आपण कॅन पण ना तसाच लावलेला, आणि आपण बरोबर 2:30 नंतर येला होता, तरी पण आपल्या बऱ्यापैकी कुरले मिळाले होते. तर आता आपल्याकडे 4 ट्रॅप आहेत, तर चारातनं जरी 2-2, 3-3 जरी कुरलं भेटलं ना तरी आजची सोय होय. तर आता डायरेक्ट आपण बरोबर 2-2.5 नंतर परत एकदा वाळावर येऊया. ए फ्यू मोमेंट्स लेटर. तर मित्रांनो आपण आता परत एकदा वाळावर येला, आणि आता 3:30 झाले, तर पाऊस पण ना तिकडनं भरत इलो हा, तर आता आमच्या इकडे तरी अजून इलो नाही, आणि तिकडनं थोडं भरत इलो थोडं गाजता पण, तर आता त्यामुळे म्हटलं आता पटावट ना आपण जे ट्रॅप लावलेले ते काढूया, आणि बघूया आपल्यात किती कुरले मिळाले होते आज. तर आता चला पटावट ट्रॅप काढून घेऊया. तर मित्रांनो पहिलं ट्रॅप आपल्याकडे इकडे आहे, म्हणजे आता आपण खालपासून सुरुवात केला, पहिले आपण लावताना वरणा लावलेले, तर आता ह्यो आपलं पहिलं ट्रॅप था, तर आता ह्यो पहिलं ट्रॅप काढूया, आणि आता बघूया आपल्या ह्याच्यात किती कुरले मिळाले होते. त्यो मित्रांनो याच्यात पण हत 3-4 कुरले, त्यात वरती जाणार दाखवते एकदम, आता वरती जाऊन आपण काढूया आपली बाली वरती आहे, कारण ह्यो आपली जो पहिला ट्रॅप आला ना तो आधी होऊन दे इकडे, आणि आपल्या बघा हे दुसरो ट्रॅप इकडे याच्यात पण होत का माहीत नाही पण ना वरती काढू एकत्र, कारण हे ना जागा नाही काढू. हे बघा हे आपले दोन ट्रॅप आहेत, ते दोघोले ना वरती काढू एकत्र, म्हणजे 2-2, 3-3 कुरले होत दोघोले आपण आपण
ते बघा असे ना आतमध्ये राहतात आणि यांका नाव हे बघा असं बाहेर येऊ होत नाही दिसत असत कुठले बघा असली हा बघा ते आता तुम्हाला दाखव तर मित्रांनो ह्यो आपला जो पहिला ड्रायव्हर ना तो आता तुम्हाला दाखवतोय याचं प्लॅस्टिक कड हे बघा आत्मगदे बघा कसे दिसतं ते बघा असे ना खाचीत जाऊन राहुलेले हे बघा फ्लॅश मारून तुम्हाला बघा एक नंबर व्ह्यू दिसतो याच्या किती दोन तीन हात वाटतं त्याआधी हे राहून दे असे हे प्लॅस्टिक लाव प्लॅस्टिक लावून ठेवूया आधी तुम्हाला दाखवते सगळ्या ट्रॅपमध्ये आपलं किती किती भेटले ह्यो आपलं दुसरं ट्रॅप हा तिथं काढ हे बघा याच्यात एक कुरले बघा असे राहतो बघा त्यांना एक नंबर ना त्यांना म्हणजे खास असतं ना आपली दगडांची जी अशी कप्पी असतं ना त्याच्यात राहू झाले ते फील येतात त्याच्यामुळे ते रिटर्न येऊ भेटत नाही त्यांना कसे राहुले आहेत बघा हे आपलं तिसरं ट्रॅप आहे हे ना बारके ट्रॅप म्हणजे जे लहान होते ना दोन ते बघा इथं बघा किती वरती इली होती बघा पण या बॉटलचं आपण मोत तसं बनवला ना त्याच्यामुळे एका रिटर्न येऊ होत नाही पूर्ण इथपर्यंत येऊन थांबले आणि बघा हे शेवटचं किती मोठं आहे बघा काढ येतं की नाही हे बघा एक कुरली मोठी आवडते बघा देंग्यावरनं दिसतं हे बघा असे राहतो त्याच्यात काळोख बघा किती बघा पाठी मोबाईल घेतले की बघा काळोख तुमका दिसत असतात एवढं काळोख त्याच्यामुळे त्यांना बाहेर येऊ म्हणजे बाहेर येण्यासारखं पण त्यांना वाटत नसतात तर आता हे आपण बालडेत ओतूया आणि बघूया प्रत्येक याच्यात किती किती कुरली आहेत आणि साईज पण बघूया केवढी आहे ती आपलं दुसरं ट्रॅप हा बाहेर बघा दोन ट्रॅपमध्ये ना दोन लावते पुढचं काढूया तर मित्रांनो हे आपलं तिसरं ट्रॅप हा याच्यात बघूया किती पहिले आपल्या दोन ट्रॅपांना ना एक एक गावली आता हे आपलं तिसरं ट्रॅप आहे योग बघत नाही एक दोन तीन झालं बघा आपल्या ह्याच्यात ना एवढे गावले म्हणजे पहिले आपल्याकडे किती दोन गावले होते दोन ह्याच्यात ह्याच्यात तीन गावले वाटतं तीन की चार एवढे गावले ह्याच्यात ना थोडी साईज चांगली होती अजून आपल्याकडे एक ट्रॅप आता त्याच्यात बघूया किती आहे पाटणा ठोकाव येतात का बघा प्लॅस्टिक पुढे ढकल त्याच्यात मित्रांनो जास्त होत ना ते म्हणजे असे धरून राहतात एकमेकावर पाण्याच्या वर काढल्यावर नाही बघा बाहेर येऊ बघत नाही हां दाखव दाखव हे बघा ही ना मोठी आहे म्हणून बाहेर येऊ बघत नाही आणि त्या बाकीच्यांना पण योग देत नव्हती बघा एवढे भेटले दोन तीन कुर्ल्यांची साईड एक नंबर इकडे जमनी टाक जमनी टाक बघा याची साईज बघा केवढी आहे हे बघा साईज बघा केवढी किती होती एंगे पण बघा एक एक कसली हो ना मादी आहे एक नंबर साईज बघा आजचे कुरले तर ना आपल्याला जे मागच्या वेळेस भेटले होते नाही बघा याची पण साईज बघा केवढी आहे आपले जे चौगोले ट्रॅप काढून झाले आणि बघू शकता हे बघा दोन ते तीन कुरल्यांची साईज ना एक नंबर जेवढे आपल्या कॅनात भेटले होते ना त्याच्यापेक्षा थोडी साईज या कुर्ल्यांची मोठी आहे कारण आपले कॅनात ना थोडं उजेड असता पांढरा कॅन होता आणि त्यात उजेड पण राहता उन्हामुळे ते ह्या पण ना ट्रॅपच्या अवघवले सावलीत लावला होता परत हे सिमेंटचे त्यामुळे ह्याच्यात काळोख बघला असत तुम्ही होता तो हे बघा साईज बघा कसली एक नंबर साईज तर आपले पहिल्यांदा आपण ही अशी पद्धतीने ट्राय केली होती तर आपले सक्सेस झाले तुम्ही पण असे जर पाईप भेटले ना सिमेंटचे तर तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा नक्की भेटतले हे बघा एवढे भेटले आपल्या तर मित्रांनो पहिल्यांदाच आम्ही ही पद्धत ट्राय केलं होतं त्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी कुर्ले गावले दहा एक कुर्ले गावले जर आपण म्हणजे पूर्ण रातभर ठेवतो ना तर सकाळपर्यंत चांगले भेटले असते पण आमच्याकडे ना आता म्हणजे पाऊस सध्या तर जोरदार पडतं का आणि हळद पण पाणी लगेच कदू येतं त्यामुळे हे व्हावंची ना पण याच्यावर तोंडावर ना म्हणजे कचरो वित्र पण बसवची शक्यता त्याच्यामुळे मग पुन्हा आम्ही आज लवकर काढला तर काय नाही आज पहिल्यांदा पद्धत ट्राय केली होती जेव्हा तेव्हा नंतर बरे गावले
तो भाजले पण जाऊयात आणि आमचा व्हिडिओ आता आपण इकडेच एंड करूया. व्हिडिओ आवडला असतात तर व्हिडिओ लाईक करून चॅनलला, पण नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका. भेटू लवकर आणखी एका नवीन व्हिडिओ. धन्यवाद.